No, that definitely on the pan. We have such a day. Hard topic. Yeah, even the panels, a personal. एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी बाब म्हणजे लोकप्रशासनाचा उदय. असं आपण म्हणतो की लोकप्रशासनाचा उदय आज मानवी संस्कृतीच्या सोबतच झालेला आहे. आज लोकप्रशासन बाबतीत दिनांक 30/7/2024 या प्रथम वर्षाच्या या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी लोकप्रशासनाचा उदय कधी कसा झाला त्याबरोबर त्या अनुषंगानेच आपल्याला जो काही या ठिकाणी हा उदय आहे हा उदय हा कशा पद्धतीनं या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामध्ये कोणते टप्पे आहेत त्याचबरोबर कोणत्या स्वरूपाची यामध्ये या कायद्या आहेत त्याचबरोबर हे कशा पद्धतीने या ठिकाणी घडून आलं या सर्व बाबी आपल्याला या लेक्चरमध्ये या ठिकाणी अभ्यासायच्या आहे. लोकप्रशासनाचा उदय हा आपण बघतो की मानवी संस्कृतीसोबत झालेला आहे असं मानण्यात येते. ही बाब म्हणण्यामागचं कारण काय तर आपण बघतो की अति प्राचीन काळात ज्यावेळेस मानव हा पूर्णपणे रांगी स्वरूपामध्ये राहत होता त्या काळामध्ये आपण बघतो की हे जे लोकप्रशासन आहे ह्याच्या क्रिया ह्या ज्यावेळेस हा मानवी मानव सर्वात अगोदर या रानटी अवस्थेतनं बाहेर यायला लागला. सुरुवातीला मानवाचं जीवन हे काय होतं या ठिकाणी हे शिकार करणे आणि जीवन जगणे. केवळ या ठिकाणी गोल काय होता तर फक्त अन्न प्राप्त करणे आणि मग त्यावेळी ज्यावेळेस ही संधी त्या काळामध्ये मानवाला प्राप्त होत होती मानव त्याचा फायदा उचलण्यासाठी पुढे येतो. परंतु ह्याच्यासाठी काही नियोजनात्मक अशा बाबी होत्या का तर नाही. यामध्ये कसल्याही स्वरूपाच्या नियोजनात्मक बाबी या नव्हत्या. त्यानंतर आपण बघतो की मानवामार्फत याचा सर्व बाबींचा या ठिकाणी विचार घ्यायला लागला आणि ह्या विचारामधनं आपण बघतो की मानव आपल्याला लागणारं अन्न हे आपल्या गरजेनुसार प्राप्त करीत तर गेलंच परंतु त्यासोबतच त्या ठिकाणी आपण बघतो की पुढच्या गरजांचा सुद्धा मानव त्या ठिकाणी विचार करायला लागला आणि ह्या पुढच्या गरजा आपल्या भागवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आपण बघतो की मानवामार्फत प्लॅनिंग ही या ठिकाणी करण्यात येते. मानव या ठिकाणी नियोजन करायला लागले प्लॅनिंग करायला आपल्या गरजा त्याची पूर्तता आजची भागलेली गरज सोबतच भविष्यात निर्माण होणाऱ्या गरजा या सर्व बाबी मानव आपल्या नियोजनामध्ये त्याचा एक घटक म्हणून वापर करायला म्हणजेच या ठिकाणी आपण बघतो
की मानवामार्फत या ठिकाणी प्लॅनिंग हे करण्यात येऊ लागलं. हे प्लॅनिंग झाल्यानंतर आपण बघतो ह्या नियोजनातून यानंतर जिथे मानव हा स्वतः एकटा अथवा मिळेल त्याच्या सोबतीने या ठिकाणी आपले जे दैनंदिन कार्य करत होता यामध्ये एक सुधार होऊन त्या ठिकाणी आपण बघतो की ऑर्गनायझेशन म्हणजे या ठिकाणी मानव जो आहे तो संघटन करायला या स्वरूपात या ठिकाणी मानवामार्फत हे संघटन करायला सुरुवात झाली. यामधून अनेक स्वरूपाची त्यांची गट हे स्थापन झाले. या स्थापन झालेल्या गटातून आपण बघतो की नेतृत्व उदयास आला आणि हे अशा स्वरूपात संघटित स्वरूपात त्या ठिकाणी कार्य करायला लागले. त्यानंतर आपण बघतो की जे नेतृत्व निर्माण झालं होतं हे नेतृत्व त्या ठिकाणी त्या समूहाला डायरेक्शन द्यायला लागलं, कमांड द्यायला. हे नेतृत्व त्या ठिकाणी काय करायला लागलं, डायरेक्शन द्यायला, त्या गटाला त्या समूहाला त्या ठिकाणी डायरेक्शन द्यायला आणि ह्या निर्देशानुसार तो समूह आपण बघतो की त्या ठिकाणी कार्य करायला लागले. सोबतच आपण बघतो की ह्या समूहामध्ये या ठिकाणी निरनिराळे स्वरूपाच्या कार्याचं त्या ठिकाणी वाटप करण्यात येऊन स्टाफिंग हा प्रकारही त्या ठिकाणी उदयास येत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यानंतर हे अशा स्वरूपात नियोजनबद्ध स्वरूपाचे कार्य त्या ठिकाणी एक नवीन नाविन्याने त्या ठिकाणी संस्कृती ही उदयास यायलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण बघतो की त्या ठिकाणी रिपोर्टिंग त्या समूहातल्या विविध व्यक्तींना देण्यात आलेल्या कामाचं ते वेळोवेळी आपल्या नेतृत्वाला आपल्या समूहाला हे त्या ठिकाणी अहवाल द्यायला लागले, माहिती द्यायला लागली. त्यामध्ये त्यांच्या कार्याची प्रगती, त्यांच्या कार्यात येणारे अडथळे, अडचणी, त्यांना मिळालेलं यश या सर्व बाबींचा उल्लेख यामध्ये असायला लागलेला आपल्याला दिसून येईल. या सर्वांमध्ये आपण बघतो की ही सर्व एवढा समूह या ठिकाणी जो कार्य करीत होता या समूहामध्ये कोऑर्डिनेशन समन्वय हे नेतृत्वाला फार मोठे चॅलेंज होतं. नेतृत्व त्या ठिकाणी या समूहामध्ये समन्वय कोऑर्डिनेशन ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर जे काही उद्देश आहे हे साध्य करण्यासाठी या ठिकाणी संसाधने रिसोर्सेस मग ते हत्यार असो, जाळं असो किंवा कोणत्याही स्वरूपाचं ह्या सर्व संसाधनांची उपलब्धता ही सुद्धा समूहासाठी करण्यात येऊ लागले. अशा पद्धतीनं मानवाच्या विकासामध्ये आपण बघतो की या ठिकाणी कळत न कळत
मानव हे या ठिकाणी लोक प्रशासन करायला लागलं होतं. आणि अशा पद्धतीने आपण बघतो की या ठिकाणी यामुळे प्रामुख्याने असं मानण्यात येतं की लोक प्रशासनाचा उदय हा या ठिकाणी ह्या मानवी संस्कृतीच्या उदयासोबतच झालेला आहे असं मानण्यात येतं. या मानवी संस्कृती सोबतच लोक प्रशासन उदयास आलेलं आहे, विकसित झालेलं आहे असं मानण्यात प्रामुख्याने येतं. यासोबत आपण बघतो की या ठिकाणी ह्या विकासाचे काही टप्पे हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि हे विकासाचे टप्पे जे आहेत, हे विकासाचे टप्पे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.